अभी सयद, स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असणारा युवक बनण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज प्राचार्य एच एन सय्यद भारतीय संस्कृतीचा जगभर ढंका वाजवणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी शक्तिशाली अशा भारताचे स्वप्न पाहिले होते यासाठी त्यांनी मोठभर युवकांची अपेक्षा केली होती असे युवक मनाने खंबीर असावेत त्यांची इच्छाशक्ती कार्यशक्ती आणि बुद्धिशक्ती प्रबळ असावी या युवकांच्या बळावर आपण देश बदलू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता असे मत सदलगाव येथील इंग्रजी माध्यम विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती कुस्मावती मिरजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते प्राचार्य सय्यद पुढे म्हणाले की प्रत्येक मनुष्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते कोणतेही काम करण्याची त्याची क्षमता असते पण त्यासाठी प्रेरणा मिळण्याची आवश्यकता असते आपल्या तेजस्वी विचारांनी उगवत्या वक्तृत्वाने आणि राष्ट्रप्रेमाच्या ऊर्जेने जगभरातील युवकांना कायमचं प्रेरित करणारे स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या युवकांसाठी खरंच गरजेचे आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जयकुमार खोत म्हणाले की आजच्या तरुण पिढीने स्वामी विवेकानंदांचा आदर्श घ्यावा आजच्या तरुणांना सर्व साधने उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करून त्यांनी स्वतः सह समाज आणि देशाचा विकास साधावा प्राचार्य डॉक्टर किरण चौगले म्हणाले की युवा सप्ताहारखे कार्यक्रम तरुणांना मार्गदर्शक ठरतात सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामधून महाविद्यालयातील युवक आणि युवतींना नैतिकतेचे ना धडे देण्यासोबतच करिअर मार्गदर्शन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विवे स्वामी विवेकानंद आणि नुकतेच समाधीस्थ झालेल्या सिद्धेश्वर महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमास डॉक्टर महादेव मोकाशी एन सी सी विभागाचे प्रमुख प्राध्यापक बी एस इटनाळ पी एस देसाई डॉक्टर गोपाल महामुनी प्राध्यापक राघवेंद्र चित्रकार प्राध्यापक दीपक बुरुड प्राध्यापक होनलगेरे प्राध्यापक मल्लिका चरण प्राध्यापक अर्चना चौगुले तसेच महाविद्यालयाचा सर्व शिक्षक शिक्षकेतर वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाडगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अनुपमा तिगड हिने केले प्रास्ताविक आणि स्वागत डॉक्टर जी पी सौदी यांनी केले आभार प्राध्यापक विनायक मादिग यांनी मांडले